हॅलो गाईज, तर चला तुम्हाला दाखवतो बाबा कसे इच्छक लेकर असते. म्हणजे आई वडिलांना थोडंसं शिकवत नाही त्यांना, घरून काय बोलावं काय भांडावं मला कळत नाही. बघा सानंदला काय झालं, पूर्ण रक्त इथे लागला, गोटा खेळता खेळता गोटा मारला. हे बघा हे बघा रक्तानं भर खायला लागली भूक. जेवण कर म्हटलं मग साफ करते मी आणि दवाखान्यात जाते. खेळून आला आता अनरडून राहिला पागलसारखा. म्हणून म्हटलं खेळायला जायचं नाही, पण ऐकत नाही ना मला, क्रिकेटच खेळायचं आहे म्हणते ना. आता क्रिकेटच खेळायला जाऊ देत नाही मी. असे बदमाश लेकरं राहते ग्राउंडमध्ये. शहरांचं काम नव्हतं का पोरांना समजावचं? तर दवाखान्यात जायच्या आधी इथली हळद काढली. डॉक्टर लोक हळद लावली तर कल्ला करतात, कारण का अंदरची जी जखम असते ना ती खोल असली आणि आतमध्ये जाऊन जर हळद त्याच्यात राहिली तर त्याचे इन्फेक्शन होते म्हणून डॉक्टर कल्ला करतात. म्हणून त्याच्या मॅडमनी जी त्याला हळद लावली होती मी ती सगळी साफ केली, पूर्ण ड्रेसिंग डेटॉलने पूर्ण साफ करून मग त्याला बँडेज पट्टी लावली आणि दवाखान्यात न्यायच्या आधी सगळं करावं लागतं. नाही तर डॉक्टर लोक कल्ला करतात. मागं मी असंच हळद लावली होती तर कल्ला केलं होतं, डॉक्टर म्हणाले जखम जास्त खोल राहिली तर ती हळद त्याच्या आतमध्ये तशीच राहते. तर चला आता पहिले हे करून घेतो त्यांना फोन केला. घरी आणि आल्यानंतर त्यांना दवाखान्यात घेऊन जाईल. आणि याच्या डोक्याला आजच नाही असं 3 वेळा लागलाय. पहिले 4 टाके लागले डोक्याला, मग इथे टाके लागले आहे. बरं त्याची काही गलती नाही, हा बसला राहतो समोरचा येतो आणि मारून जातो असं होत, नेहमीच तसं होतं त्याच्यासोबत. आताही त्याची टीचर म्हणे याची काहीच गलती नाही, हा बसला होता समोरच्याने गोटा फेकून मारला. असे इच्छक लेकरं राहतात. आई वडली किती बोलून काही फायदा नाही. आणि हा म्हणतो कसं त्याच्या पप्पाला सांगू नको, त्या मुलाच्या पप्पाला, त्या मुलाचे पप्पा खूप मारतात म्हणते त्याला. सरांना फोन करावं लागला आणि म्हणावं लागलं की त्या मुलाला त्या मुलाच्या बाबाला सांगू नका नाही त्याला खूप मारेल घरी म्हणून. मला फोन करून सांगावं लागलं सरला, नाही त्याचे पप्पा खूप मारतात म्हणते त्या मुलाला. मग सांगितलं घरी तर सांगा आता असं आहे. हा चला आता काम करतो. तर दवाखान्यातून आणलं सानंदला आणि रात्री आणलं. आता मी सकाळी ब्लॉग स्टार्ट करत आहे आणि ड्रेसिंग केलं डॉक्टरांनी आणि एक इंजेक्शन काहीतरी द्यायला लावलंय त्याला. तर आज बोलावलं इंजेक्शन घ्यायला. ते इंजेक्शन काही अवेलेबल नव्हतं म्हणून आज बोलावलं आहे. तिथेच इंजेक्शन असेल बहुतेक काही असेल. आमचा जो आमचा रेग्युलर चाइल्डचा डॉक्टर आहे त्याच्याचकडे जात असतो आम्ही. आणि रात्री वेळ खूप झाला होता दवाखान्यात जायला, 10 वाजले होते त्यामुळं. तर आज बोलावलं, आज जाईन दवाखान्यात. काही नाही टाके तर नाही लागले, पण थोडी जखम खोल आहे तर त्याला साफ करावं लागेल म्हणे. टाके नाही लागले त्याला, ते तरी बरं नाही. याच्या आधी त्याला 4 टाके लागले आहे. त्याच्या आधी नंतर अजून 2 वेळा 2 टाके लागले. इथे टाके लागले, इथे टाके लागले. तर चला तर त्याला तर त्याचं दिलं आणि तो झोपला आहे. उठल्यावर दाखवून तुम्हाला. तर चला मी स्वयंपाक काय काय केला दाखवते तुम्हाला. तर हे बघा, आलू पत्ता गोबीची भाजी केली आहे, भात केला आहे. आता पोळ्या करायच्या माझ्या, बाकी आहे चहा ठेवला आहे. ह्यांचा टाईम होत आहे जायचा. पोळ्या 2-3 केल्या, पुन्हा राहिल्या करायच्या तर करून घ्यायच्या म्हटलं बाकीच्या पण. आणि सानंद तिकडे आराम करत आहे. तो उठल्यानंतर त्याचं पुन्हा ड्रेसिंग घरीच करते मी, कारण का संध्याकाळी जायचं आहे दवाखान्यात. त्यामुळं तर पटापट आता माझ्या पोळ्या झाल्या आहे, टिफिन पण रेडी झाला आहे. भेट तर चला हे गेल्या आता ऑफिसला आणि माझं पण झालं फ्रेश होणं. आणि हे बघा आमचा सानंद, हे पा पट्टी लावली. तरी जात म्हणते आज खेळायला, आज जायचं नाही जात. मी नाही म्हणते, मी जात. असे लेकर असल्यावर काय करावं आई बापाना, काय करायचं सांगा तुम्हीच. तर चला यांनी की मला आज यांनी तुम्हाला आज व्हिडिओचा काही मूड नव्हता माझा म्हटलं चला तुमच्याशी शेअर करा. आणि हो, जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं, जास्त खोल जखम असेल तर त्याच्यामध्ये हळद बिलकुल भरू नका, त्याचं इन्फेक्शन होत असतं. थोडीशी जखम असली तर ब्लड थांबवायसाठी हळद ठीक असतं. याचं रक्त निघत होतं त्यामुळे त्याच्या मॅडमने त्याच्यात हळद भरली. पण हळदीनं जरी ब्लड लवकर थांबत असेल तरी पण काय होतं ना, ते आतमध्ये फसल्यावर इन्फेक्शन वाढायचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे खोल जखमीला बिलकुल हळद लावू नका. मला ते साफ करताना किती त्रास झाला घरी गेल्यावर. घरी जेव्हा त्याला आणलं ना तेव्हा किती वेळ लागला मला साफ करायला. त्याला 15 मिनिटं ते थोडं थोडं साफ करत राहावं लागलं. आतमध्ये जास्त गेलं तर मग त्रास होतो. तर चला आजचा व्हिडिओ असाच होता. कसा वाटला तर नक्की सांगायला. आणि असे लेकर कोणाकोणाच्या घरी आहेत ते पण मला कमेंटमध्ये सांगाल. माझ्यासारखी नाही, म्हणजे ज्याला जाणून बुजून लागते. घरात उभं उभ्या दरवाज्याचा काट लागला तेव्हा देऊन टाके लागले.
इथेच असंच खेळता खेळता ग्रील लाग फरची लागली लहान असताना तेव्हा त्याला चार डाके लागले. असे गरीब लेकरं कोणा कोणाच्या घरी आहेत नक्की कमेंट मध्ये सांगा. चला बाय, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.